नमस्कार मंडळी, आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण शेव भाजी करणार आहोत, तर त्यासाठी आपण ही शेव घेतलेली आहे. तर वळूया आपल्या रेसिपीकडे, शेव भाजी कशी करायची. तर शेव भाजी करण्यासाठी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे. आता त्यामध्ये तेल घालून घेऊया. तर इथे मी एक मोठा चमचा ऑइल इतकं तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम करून घेऊया. गॅस हाय फ्लेमवर केलेला आहे. तेल तापलेलं आहे. एक चमचा ऑइल इतकी राई घालून घेऊया. राई तडतडून द्यायची आहे आणि फोडणी करताना राई तडतडलीच पाहिजे. तर तुम्ही बघू शकताय राई तडतडायला लागलेली आहे मस्त. आता आपण त्यामध्ये एक चमचा ऑइल इतकं जिरं घालून घेऊया आणि गॅस मंद आचेवर करून घेऊया. लगेच त्यामध्ये मी दोन मिरच्या बारीक चिरलेल्या घालत आहे. आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया. इथे एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, तो सुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे. मस्त पैकी गुलाबी रंग येईल इतका त्याला परतायचा आहे. कांदा परतत असतानाच त्यामध्ये आपण 5-6 पाकळ्या लसणाच्या टेसून घालणार आहोत, कारण कांदा आपल्याला ब्राऊन करायचा नाहीये. लसणाच्या पाकळ्या टेसून घातल्यानंतर त्यामध्ये आपण कढीपत्ता घालूया. कढीपत्ता पण आवडीनुसार घालायचा आहे. जास्त आवडत असेल जास्त घातलं तरी सुद्धा चालेल, खूप छान असा सुवास येतो. तर आता आपण हे पण इतकं आपण घालू नये की भाजी खाताना पाळापाचोला मध्ये येईल. तर आता हे सुद्धा खमंग परतून घेऊया. तर तुम्ही बघू शकताय कांदा पारदर्शक होत आलेला आहे आणि लसूण सुद्धा गुलाबी झालेला आहे. गॅस मीडियम आचेवर करूया. आता यामध्ये आपण इतर मसाले घालून घेऊया. तर इथे मी 1/2 चमचा हळद, भाजी झणझणीत करायची आहे म्हणून मी एक मोठा चमचा भरून आणि थोडासा म्हणजे 1/4 चमचा ऑइल इतकं लाल तिखट घालत आहे. आणि हे लाल तिखट घरगुती आगरी पद्धतीचं आहे. 1/2 चमचा होईल इतकं हिंग हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्याच्यातून सौम्य सुवास बाहेर पडेल इतकंच परतायचं आहे. गॅस आता मी मंद आचेवर करते म्हणजे मसाले करपून जाणार नाहीत आणि मसाल्यांचा जो कलर आहे तो इन्हान्स होईल. जर मसाले करपले तर तुमच्या भाजीचा कलर काळपट होईल. तर मस्त सुवास बाहेर पडलेला आहे. आता आपण यामध्ये टॅमॅटो घालून घेऊया. टॅमॅटो मिक्स करून घ्यायचा आहे. त्यामध्ये मीठ घालून घेऊया. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि 1/2 मिनिट पर भाजीवर झाकण देऊया. मिनिटभर झालेलं आहे, झाकण काढूया. मस्त कलर आलेला आहे. आता आपण त्यामध्ये पाणी घालूया. पाणी गरम घालायचं आहे. आता तुम्हाला जितका रस्सा हवाय तितकं तुम्ही पाणी घालू शकता, कारण यामध्ये नंतर आपल्याला शेव घालायची आहे आणि शेव घातल्यानंतर शेव पाणी शोषून घेते. आता भाजीवर झाकण देऊया आणि टोमॅटो शिजवून घेऊया. 2-3 मिनिटं झालेली आहे, झाकण काढून बघूया. टोमॅटो मस्त शिजलेला आहे. आता यामध्ये आपण गरम मसाला घालून घेऊया. मी नेहमी गरम मसाला भाजी शिजली की घालते. आता मी 1/2 चमचा गरम मसाला घातलेला आहे. गरम मसाला मिक्स करून घेऊया.
आणि आता भाजीमध्ये आपण ही शेप ऍड करूया आणि गॅस बंद करून घेऊया. एकदा का शेव ऍड केली की गॅस बंद करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकताय किती छान कलर आलेला आहे ते. आता वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो आपल्या शेवची भाजी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा. लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.